जून महिना जवळपास कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यात पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिल्याचं चित्र आहे. दरम्यान आज छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील हिंगोली परभणी या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर अनेक शेतकऱ्यांवरील दुबार पेरणीचं संकट हटवलं आहे. उर्वरित पेरण्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये आज जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. लासूर स्टेशन परिसरामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली तर सिल्लोड अजिंठा अमसरी शिवनाथ या भागामध्ये पावसाने हजेरी लावली आहे. सोबतच कन्नड तालुक्यातील बोरसर शेवता ताडपिंपळगाव या परिसरातही जोरदार पाऊस पडतोय. तर शहरात सुद्धा रिमझिम पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. परभणीत जोरदार बरसला. संपूर्ण जून महिना गेला, आता जुलैचा पहिला आठवडा संपत आला तरी परभणी जिल्ह्यामध्ये यंदा पावसाने दडी मारली होती. मात्र सव्वा महिन्यानंतर परभणी शहरासह जिल्ह्यात यंदाच्या मोसमातील पहिलाच जोरदार पाऊस पडलाय. शहरासह जिल्ह्यात मागच्या एक तासापासून धुवाधार पाऊस सुरू आहे, ज्यामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचायला सुरुवात झाली आहे. तर सर्वसामान्य परभणीकर आणि शेतकरी वर्ग ज्या पावसाच्या प्रतीक्षेमध्ये होता तो पाऊस पडत असल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. सोबतच रखडलेल्या पेरण्या मार्गी लागणार आहेत. हिंगोली जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी. यावर्षी पावसाने चांगलीच दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. जून महिना संपला तरीही जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला नसल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले होते. अशातच आज सायंकाळपासून वसमत तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. तालुक्यातील रिधोरा सातेफळ तेलगाव बळेगाव विरेगाव हपसापूर टेंभुर्णी या गावांच्या शिवारामध्ये पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. तर वाऱ्यासह जोरदार सुरू असलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचलं आहे. पाऊस जोरदार सुरू असल्यामुळे उद्यापासून पेरण्यांना सुरुवात होण्याची शक्यता आहे.